इकडे अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये शहकाटशहाचं राजकारण सुरू झालेलं आहे। ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटामध्ये आणून त्यांना उमेदवारी देण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंची ही नवी रणनीती असल्याचं कळतंय। लटके यांना शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीकडून उमेदवारी द्यावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं समजतंय। अक्षय वाटकर या संदर्भातले अपडेट आपल्याला देतात। अक्षय, नेमकी काय रणनीती आहे एकनाथ शिंदे गटाची? अमोल, या संदर्भामध्ये चर्चांना उधाण का आलंय त्याचं कारण म्हणजे मुरजी पटेल हे जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज अजूनही भरला गेला नाही आहे, हे कारण नंबर एक आहे। दुसरं म्हणजे ऋतुजा लटके ज्या आहेत त्यांचा राजीनामा हा अजूनही मंजूर झालेला नाही आहे। त्यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून मुंबईचे जे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडे दबाव आणला जातो असे देखील प्रयत्न सुरू आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। या दोन कारणांमुळे शक्यता अशी सांगितली जाते आहे की एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे ऋतुजा लटके या येतील किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न केले जातात की ऋतुजा लटके या त्यांच्या गटात येतील आणि अंधेरीची जी पोटनिवडणूक आहे त्या पोटनिवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून त्यांचा अर्ज भरला जाईल। बाळासाहेबांची शिवसेना हा जो पक्ष एकनाथ शिंदे यांचा आहे त्या पक्षाकडून ऋतुजा लटके यांची उमेदवारी अर्ज कदाचित होऊ शकते, त्यांची उमेदवारी जाहीर देखील होऊ शकते, पण त्यासाठी आधी गाठीभेटी घेणे महत्त्वाचे आहेत किंवा त्यांच्यामध्ये काही गाठीभेटी झाल्या असेल तर त्याचा तपशील बाहेर येणं महत्त्वाचं आहे। सध्या तरी ही जी माहिती आहे ती काही सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे की त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। नक्कीच ऋतुजा लटके जर आल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये तर त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाला खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि भाजप आणि शिंदे गटाची ही जी युती आहे त्या युतीकडून ऋतुजा लटके यांचा अर्ज भरला जाऊ शकतो। मात्र ठाकरे गटाला याचा खूप मोठा फटका देखील बसेल आणि अनिल परब यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर केलं होतं की गुरुवारी म्हणजे उद्या ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज हा शिवसेना आणि ठाकरे गटाकडून त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस यांची जी महाविकास आघाडी त्यांच्याकडून भरला जाईल। मात्र अजूनही तो अर्ज भरला गेलेला नाही आहे, ह्याच्यामुळे एकूणच संभ्रमावस्था आहे। त्याचबरोबर उद्या हा अर्ज भरला जाणार की नाही याबाबत देखील खूप संभ्रमावस्था आहे। आज संध्याकाळपर्यंत आज रात्रीपर्यंत खरं चित्र काय आहे ते स्पष्ट होईल। अक्षय, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।